विरोधकांना बोलायला मुद्दे काहीतरी हवे असतात, विरोधक आपला प्रचार करतात, त्यांनी आधी उमेदवार शोधावा. विरोधक जरी चर्चा करत असले तरी अभिनेता असूनही पहिल्या स्टंपमध्ये 3 वेळा संसदरत्न पुरस्कार आहे. कसं आहे की स्वतः साहेब हाच सगळ्यात मोठा ब्रँड आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे सगळ्यात मोठे स्टार प्रचारक. नमस्कार, मी वैष्णवी डिजिटल प्रभातमध्ये तुमचं स्वागत. शिवपुत्र संभाजी महानाट्याचा आज नगरमध्ये शेवटचा दिवस. या महानाट्यामध्ये महाराजांची भूमिका साकारणारे डॉक्टर अमोल कोल्हे आज आपल्यासोबत आहेत. आपण सरांची संवाद साधूयात. सर, तुम्ही महाराजांची भूमिका साकारणार यासंबंधी तुमच्या भावना काय आहेत, तुम्ही काय सांगते? छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा म्हणून मी नतमस्तक होऊन कायम ही भूमिका साकारतो, जेणेकरून पुढच्या पिढीपर्यंत हा संदेश, छत्रपती संभाजी महाराजांचा जो ज्वलज्ज्वलंत त्याच्यात इतिहास आहे, हा पोचला पाहिजे. ही एक चिरंतन प्रेरणा आहे की महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्लीच्या तख्तासमोर झुकला नाही. तो महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी जो अविरत संघर्ष केला, ही प्रेरणा प्रत्येक तरुणापर्यंत, प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवण्याचा हा अव्याहतपणे प्रयत्न सुरू आहे. सर, 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही भाजपा विरोधात प्रचार करत अख्खा महाराष्ट्र गुंजून काढला होता, यंदा काय चित्र दिसतं? अजून लोकसभा निवडणूक आधी होऊ द्या, त्यानंतर विधानसभा निवडणूक आहे आणि त्या दृष्टीनं नक्कीच पुढचे प्लॅन होतील. तुम्ही आता शिरूर मतदारसंघामध्ये आढळराव पाटीलांचं आव्हान असेलच, तसं यंदा कसं चित्र असेल? मला जे कळलं ते आजही माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सभा झाली, परंतु अजूनही ज्या उमेदवारांचं आपण नाव घेत आहे त्यांच्या उमेदवारीला कोणताही ग्रीन सिग्नल मिळालेला नाही आहे, त्यामुळे आधी उमेदवार ठरवूया मग त्यावर भाष्य करू. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे स्टार प्रचारक कोण असतील? कसं आहे की स्वतः साहेब हाच सगळ्यात मोठा ब्रँड आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे सगळ्यात मोठे स्टार प्रचारक. तुम्ही एक अभिनेते आहात, अभिनेते असल्यामुळे तुम्ही तुमच्या मतदारसंघात फार उपलब्ध नसता अशी विरोधकांची चर्चा आहे, तर तुम्ही याबद्दल काय सांगा? विरोधक जरी चर्चा करत असले तरी अभिनेता असूनही पहिल्या स्टंपमध्ये 3 वेळा संसदरत्न पुरस्कार आहे. त्यानंतर हिंदुस्तान टाईम्ससारख्या अग्रगण्य वृत्तपत्रानं जो एक पोल घेतला होता, सर्वे केला होता, त्यामध्ये पहिल्या स्टंपमध्ये सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदारामध्ये संपूर्ण देशात 3रा क्रमांक हा शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदाराचा आहे. आज शिरूर लोकसभा मतदारसंघातली कामं बघत असाल, तुम्ही कोरोनाच्या काळातलं काम बघत असाल, आज नॅशनल हायवेच्या माध्यमातून तब्बल 19,500 कोटी रुपयांचे प्रकल्प हे शिरूर लोकसभा मतदारसंघात होत आहेत. आणि मला वाटतं काम बोलतं, विरोधकांना बोलायला मुद्दे काहीतरी हवे असतात, विरोधक आपला प्रचार करतात, त्यांनी आधी उमेदवार शोधावा.